Let's see a program to calculate area and circumference of circle. हा प्रोग्राम करताना पहिल्यांदा दोन हेडर फाइल्स इन्क्लूड करून घेतलेले आहेत. आफ्टर दॅट व्हॉइड मेन हे फंक्शन आहे. इन मेन फंक्शन आपल्याला ह्या प्रोग्रामसाठी लागणारे व्हेरिएबल्स डिक्लेअर करून घेतलेले आहेत. इंटीजर आर, आर हे व्हेरिएबल रेडियसची व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी डिक्लेअर केलं आहे आणि त्याचा डाटा टाईप आहे इंटीजर. त्यानंतर एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी एरिया हे व्हेरिएबल आहे आणि सरकमफरन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी सरकम हे व्हेरिएबल आहे. या दोन्ही व्हेरिएबलचा डाटा टाईप आहे फ्लोट. त्यानंतर सीएलआर एससीआर हे फंक्शन इन्क्लूड केलं आहे आउटपुटची स्क्रीन क्लिअर करण्यासाठी. त्यानंतर प्रिंटएफ हे फंक्शन वापरून रेडियसची व्हॅल्यू युजरकडून एंटर करून घेतली आहे आणि स्कॅनएफ हे फंक्शन वापरून ही व्हॅल्यू आर या व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर केली आहे. त्यानंतर एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला लिहिलाय 3.14 मल्टीप्लाइड बाय आर मल्टीप्लाइड बाय आर. इथे आपण डिरेक्टली 3.14 घेतलंय. आपण इथे वरती पाय हे व्हेरिएबल डिक्लेअर करून त्याला सुद्धा 3.14 ही व्हॅल्यू असाइन करू शकतो. इथे आपला एरिया कॅल्क्युलेट होईल. त्यानंतर सरकमफरन्सेस कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे 2 मल्टीप्लाइड बाय 3.14 मल्टीप्लाइड बाय आर. इथे आपली सरकमफरन्स कॅल्क्युलेट होईल. त्यानंतर प्रिंटएफ हे फंक्शन वापरून आपण एरिया आणि सरकमफरन्स हे डिस्प्ले केलंय आणि त्यानंतर गेट सीएच हे फंक्शन यूज केलंय आणि लास्टला मेन या फंक्शनचा ब्रॅकेट क्लोज केलाय. आता आपण प्रोग्राम कंपाईल करून बघूया. लेट्स क्लिक ऑन अ कंपाईल. इथे आपला प्रोग्राम सक्सेस झालेला आहे. देअरफोर आपला प्रोग्राम एरर फ्री आहे. आता आपण प्रोग्राम रन करून बघूया. एंटर व्हॅल्यू फॉर रेडियस. इथे आपल्याला रेडियससाठी व्हॅल्यू द्यायची आहे. सपोज मी रेडियसची व्हॅल्यू दिली 4. एंटर प्रेस केल्यावर आपल्याला सर्कलचा एरिया 50.24000 डिस्प्ले झालेला दिसेल अँड सरकमफरन्सेस 25.120001 डिस्प्ले झालेली दिसेल. हे जे आपल्याला आउटपुट मिळालंय ते पॉइंट व्हॅल्यूमध्ये मिळालंय. देअरफोर आपण एरिया आणि सरकमफरन्स यासाठी फ्लोट हा डाटा टाईप डिक्लेअर केला होता.